आपल्या लक्षात आले पाहिजे त्यासाठी मी ही शेगडी उलटी केली म्हणजे ओपन केली. बघा ही पूर्वीची चूल आहे, मग चुलीला आपण काय करत होतो, तोंडाने फुकत होतो किंवा फुकणीने फुक मारत होतो, म्हणजे जाळाला शिवट देत होतो, आपण हवा देत होतो. पुढे जाऊन कालांतराने त्याचा ग्लोअर भाता झाला आणि आपण हाताने फिरवायला लागलो. जाळाला एकच उद्देश होता की हवा मिळणे. मग आम्ही काय केलं, तुमचं तोंडाने फुकायचं बंद केलं, फुकणीने फुकायचं बंद केलं आणि हाताने फिरवायचं बंद केलं. दोन्ही कन्सेप्ट एका ठिकाणी आणलं आणि त्याचं रूपांतर शेगडीमध्ये केलं, कन्वर्ट शेगडीमध्ये केलं. मग हा जाळाला हवा देण्यासाठी आम्ही ते एक 6 व्होल्टची बॅटरी वापरली. ही 6 व्होल्टची बॅटरी साधारण आपल्याला कुठेही लिलय मिळते. त्याचं एक 2-3 उदाहरण तुम्हाला सांगून देतो. आपल्या किराणा दुकानामध्ये वजन काटा असतो, इलेक्ट्रिक वजन काटा, त्याच्यामध्ये 6 व्होल्टची बॅटरी वापरली जाते. ते कशासाठी वापरली जाते की आपलं लाईट बिल वगैरे जास्त खर्ची होऊ नये. 6 व्होल्ट म्हणजे 4.5 एम्पियर फार 5 एम्पियरची बॅटरी असते. पुढे जाऊन त्या बॅटरीला कंट्रोल पॅनल करण्यासाठी ते आपण ट्रान्सफॉर्मर बसवला आणि एक 6 व्होल्टची मोटर बसवली. मग या बॅटरीवरती ही मोटर फिरते, मोटर वर फिरते आणि या बाऊल मधला जो पंख आहे तो त्या गतीने फिरतो. मग त्याला गती प्रदान करण्यासाठी आपण इथे 3 गेअर 3 स्पीड दिलेत. 1 2 3 असे केले, 1 2 3 असं तुम्हाला हवा दिली. मग ते हवा इकडे बाऊलला येते आणि तुमचा जाळ चालू होतो. ठीक आहे, 3 गेअर 3 स्पीड दिलेत. मग तुम्ही याच्यावरती याच्यामध्ये कोणतंही इंधन वापरू शकता. नारळाचे करवंटे वापरा, जावळे वापरा, तुमच्याकडे सुकलेले लाकडं असतील आंब्याचे, कोणतंही इंधन याच्यामध्ये वापरू तुम्ही. टोटली ऑल इन वन आंघोळीच्या पाण्यापासून 100-150 लोकांचा स्वयंपाक याच्यावरती करू शकता. आता हे काढण्याच्या पाठीमाग या काढण्याच्या पाठीमागचा उद्देश की आपल्याला याच्यामध्ये नॅशनल प्रॉपर्टी जे काय, आता तुमच्याकडे पुष्कळ जंगल आहे, झाड सोडून द्या, पण आमच्या भागाकडे फार झाडांचं प्रमाण कमी आहे, विरळ भाग आहे पंढरपूर तिकडल्या भागामध्ये. तर तिकडं झाडांची भरपूर रास होते, झाड तुटली जातात, जंगल आपल्याला सीओटो त्याच्यापासून मिळत असतो. 2 वर्षापूर्वी आपल्या या 2 वर्षाच्या सफरिंगमध्ये आपल्याला कळलं की ऑक्सिजनचं आपल्याला किती महत्व आहे. म्हणून इथं आम्ही लाकडाचा 80% बचत केली आहे. चुलीमध्ये साधारण एका दिवसाला 10 किलो लाकडं जात असतील तर आपली शेगडीत फक्त 2 किलो लाकडं जातात, 8 किलो लाकडं वाचतात. दुसरा याचा फायदा असा आहे की घरामध्ये आपण चूल कुठंतरी एका ठिकाणी फिक्स करतो, विशिष्ट ठिकाणी, तर ही आपली चूल तुम्हाला कुठेही घेऊन जाता येते. तिसऱ्या नंबरचा फायदा आहे की ही चूल तुम्हाला चार्जिंग केली, 1-4 तास चार्जिंग केली की 8 ते 10 तास हिचा रेग्युलर वापर करता येतो. दुसऱ्यावर चौथा 5 नंबरचा फायदा, 1 रात्रभर चार्जिंग करा आणि तुमच्या गाडीच्या डिकीमध्ये टाकून तुम्ही वनभोजनाला किंवा तीर्थयात्रेला लॉंग रूटला तिला घेऊन जाऊ शकता. 6 नंबरचा या चुलीचा फायदा आहे की तुम्हाला याच्यापासून कसलीही भीती नाही. मग तुम्ही गॅस वापरला तर गॅसचे भडके होणे, स्फोट होणे अशा प्रकारचे धोके संभवतात. भविष्यात याच्यामध्ये कोणता धोका नाही. तुम्ही चालूमध्ये रणवे कुठेही हिला घेऊन जाऊ शकता, कशी हिला फिरवू शकता. त्याच्यामध्ये तुमचं इलेक्ट्रॉनिक पार्ट जो आहे, बॅटरी, मोटर, वायर, ही तुमची किंचित देखील 10% देखील गरम होणार नाही. त्याची आम्ही पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. ते असं हे सगळं ओपन ठेवलंय म्हणून तुमची सतत हवा फिरती राहते. जमिनीपासून 4.5 इंचावरती ही शेगडीवरती काम करते म्हणून तुमचा हा सरफेस आहे टोटली खुला सोडलाय. इथं तुम्हाला हवा एअर पास होते, मग इकडल्या बाजू तुमची गरम होत नाही. आणि इथं एक तुम्हाला चावी दिली आहे, तुमचं काम झाल्याच्या नंतर इथून तुम्ही राखुंडी काढून घेऊ शकता या अशी तुम्ही चावी बसवू शकता. मग ही शेगडी आपण एवढी दणकट आणि मजबूत केली, हिला पावडर कोटिंग केलंय, याच्यावरती तुम्ही कितीही हेवी भांडण घेऊ शकता. बघा मी तुम्हाला त्याचा एक डेमो दाखवतो. जरा वजनदार 2 व्यक्ती या, सर या मराठी माणसांचं असं तुम्ही याच्यावरती हेवी शंभर 200 किलो जो वजन पेलली
क्षमता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या घरामध्ये आपण गॅस वापरत असतो तर आपला गॅस एक महिन्याच्या अगोदर संपला जातो आणि आता गॅस साधारण 1000 आसपास गेलाय. आपण सर्व काही शेतकऱ्याची मुलं असतील किंवा शेतकरी वर्ग असेल आपल्याकडे इंधन भरपूर आहे त्याच्यामध्ये वापर करा आणि ह्याच्यावरचं नॅचरली जेवण घ्या. नैसर्गिक जेवण नॅचरली जेवणामध्ये लाकडावरती शिजलेल्या अन्नामध्ये कार्बोहायड्रेट मिनरल फॅट प्रोटीन्स हे इन्क्लूड होऊन मिळतं. आपली इम्युनिटी पॉवर वाढते. आणि गॅस वरचे जेवण बघा आता 30 वर्षाचा सफर करून घ्या. पूर्वीचे लोक 80-90 वर्ष जगत होते. चुलीवर शिजलेलं अन्न खात होते. शेण आणि सारवलेल्या जमिनीवरती झोपत होते. जमिनीतून मॅग्नेटिक पॉवर येत होते. अन्नातून त्यांना सगळे घटक मिळत होते. पूर्वीचे लोक पार दिला तर 4 आकडा करत होते. आपल्याला खडा दिला तरी आपला आकडा होतोय. त्याच्यासाठी हा उद्देश आहे की तुम्ही चुलीवरचा आठवड्यातून 2-3 तरी खावा अशी आम्ही एक करण्याच्या पाठीमागची भूमिका आहे. आणि तुम्ही याला कुठेही घेऊन कशी वापरू शकता. कंपनीने याची प्राइस आहे 2650 रुपये. तुम्हाला डिस्काउंट राहतो 450 रुपये. फायनली तुम्हाला 2200 रुपयाला मिळते. तुम्हाला भरघोस याच्या पाठीमागे डिस्काउंट ठेवलेला आहे. कोणाला आवडले तर तुम्ही हा कन्सेप्ट घेऊ शकता. आठवड्यातून 2-3 पाटलीला वापरा. रेग्युलर आंघोळीच्या पाण्यासाठी तुम्ही याला बिंदास्त वापरू शकता. कोणाच्या शंका असतील तर विचारा. काही प्रश्न असतील तर विचारा.